बोलती पुस्तके, ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक विजयकुमार दळवी लिखित कादंबरी धनगरवाडा, प्रकरण 20. पावसाळा संपत आला होता, झाडांनी आकार घेतला होता, दोन दोन हातांची उंची झाडांनी गाठली होती. वाऱ्यासरशी डोलणारी झाडं बघून मास्तरांना आपल्या कामाचं चीज झाल्याचं वाटत होतं. पोटच्या पोरांचं संगोपन करावं तसं मास्तर झाडांची काळजी घेत होते. झाडांच्या खड्ड्यात उगवलेली गवताची एक एक कांडी खुडून टाकत होते. झाडाला बळ मिळावं यासाठी धडपडत होते. त्या दिवशी संध्याकाळचे मास्तर झाडांची भांगलणी करीत होते. भांगलत असताना मास्तरांच्या कानावर कुणाची तरी हाक ऐकू आली. त्या हाकेसरशी मास्तरांनी मागे वळून पाहिले तर 5-10 हातांच्या अंतरावर वनरक्षक गुंडूराव उभा होता. गुंडूरावांकडे पाहत मास्तर म्हणाले, नमस्कार साहेब, कसं काय येणं केलं? दाढी खाजवत गुंडूराव म्हणाला, मास्तर काय चाललंय तुमचं? जागा कुणाची? ताबा कुणाचा? म्हणजे? न समजून मास्तर म्हणाले, ही झाडं कुणाच्या परवानगीनं लावली मास्तर? झाडं लावायला परवानगी लागते? झाडं तोडायला परवानगी लागते हे ठाऊक होतं, पण झाडं लावताना परवानगी लागते हे काय आपल्याला ठाऊक नव्हतं? मास्तर, वेड पांघरून पेडगावला जाऊ नका. ही धनगरांची वस्तीच बेकायदेशीर आहे, त्यांनी जंगलात अतिक्रमण केलेलं आहे. उद्या ही झाडं मोठी झाली म्हणजे ही झाडं ते आपलीच बनतील. मग काय ती झाडं तोडून टाकणार? मास्तर, तोडायची भाषा मी करणार नाही, मी वनरक्षक आहे. मास्तर खो खो हसले, हसतच म्हणाले, तुम्ही वनरक्षक? छान छान, चांगलं रक्षण करताय. एकतर जंगल शाबूत आहे काय बघा, त्या तुमच्या रेंजरनं जंगलं विकून खाल्ली. या जंगलात चंदनाचं, सिसव्याचं, फणसाचं एखादं झाड दाखवा, तुमच्या घरात गडी राहीन. लाकूड ठेकेदारांच्या ट्रका भरायला तुम्हीच वनरक्षक असतायचा ना? स्वतः चोर ते चोर आणि वर शिरजोर. झाडं लावणाऱ्यांचं कौतुक करशिला काय उलट कुणाच्या जागेत झाडे लावली म्हणून विचारतेसा? मास्तर, तोंड सांभाळून बोलायचं, मी सरकारी माणूस आहे. आणि मी कोण आहे? मी बी सरकारीच माणूस आहे. खरं मी तुमच्यासारख्या धनगरांच्या कोंबड्या खात नाही, बकरी खात नाही, माझ्या पगारातलं खातो. 4 पावलं पुढे येत वनरक्षक गुंडूराव म्हणाला, मास्तर लई बोलायला लागला इसात, धनगराच्या पाठिंब्यानं माज आलाय होय तुला, बुटाच्या लात्तानी सरळ करीन. मास्तर शांतपणे खुरप्यासह उभे राहिले. 2 पावले पुढे येत म्हणाले, गुंड्या मला मारणार आहेस, मार बघूया. अरे धनगरांचा गू खाणारी तुम्ही माणसं, जंगल चोरी हा तुमचा धंदा, त्यासाठी सरकार तुम्हासनी पगार देतंय. जंगलातली काट्याकुट्यांनी पायाला इजा होऊ नये म्हणून सरकारनं तुम्हाला बूट दिलं, त्या बुटानं तू लाथा मारणार? म्हणजे तू गाढवच की रे. गुंडूरावांचे डोळे अंगार होते. गुंडूराव आपल्या बाह्या सरसावल्या आणि मास्तरांची कॉलर धरण्यासाठी म्हणून तो पुढं सरसावला. तेवढ्यात प्रसंगावधान ओळखून मास्तरांनी सरळ एक गुंडूरावांच्या कानाखाली वाजवली आणि रागानं फुलत तेही म्हणाले, जा गुमान जा, कायदेशीर कारवाई काय करायची ती कर जा. तुला कानपट मारल्याचीही पोलिसात तक्रार कर, पोलीस देतील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. जंगलात झाडं लावल्याची शिक्षा जर कोण रेंजर देणार असेल तर तीही भोगायला तयार आहे मी. अरे या धनगरवाड्यावर बोरिंग खोदायची गाडी आली तर ती अडवता का? तर गाडी तुमच्या जागेतून जाते, पण ती वाट करायला जागा कोणी दिली याचा विचार केला पाहिजे की नको?
गुंडूराव गाल चोळत म्हणाला, मास्तर तुला बघून घेतो, तुला ही थप्पड महागात पडल, तुला इथून कायमची घरटी वाट करून दाखवीन, नाहीतर तुझा सुपडा शाप तरी करून टाकीन. अरे जा रे, असल्या धमक्यानं भीक घालणारा मी नाही. मीही 12 गावचं पाणी पिलोय, तुला कुठं कसं पाणी पाजवायचं हे मला बी ठाऊक आहे. बघूया बघूया, म्हणत गुंडूरावाने तिथून काढता पाय घेतला. जाणाऱ्या गुंडूरावाकडे एक दृष्टिक्षेप टाकून मास्तर आपल्या कामात पुन्हा गुंतून गेले. भगवान मास्तर जिल्ह्याला शिक्षणाधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये येऊन पोहोचले होते. सुदैवाने शिक्षणाधिकारी ऑफिसमध्ये हजर होते. भगवान मास्तराने आपल्या नावाची चिठ्ठी रीतसर आत पाठवली होती आणि साहेबांचं बोलावणं केव्हा येतं याची वाट बघत ते बाहेर बसून होते. बऱ्याच वेळानं साहेबांचं त्यांना बोलावणं आलं. मास्तर अदबीनं आत गेले, साहेबांना नमस्कार करून ते उभे राहिले. साहेबांनी त्यांच्याकडे बघत विचारलं, बोला. भगवान मास्तरांनी पटकन पिशवीतून फाईल काढली आणि साहेबांच्या समोर फाईल ठेवून 2 पावलं मागे येऊन उभे राहत ते म्हणाले, साहेब हा प्रस्ताव ठेवून 2 महिने होऊन गेले. याबाबत तालुक्याला मी 2 वेळा चौकशी केली पण आपल्याकडून काहीच उत्तर आलं नसल्याचं मला सांगण्यात आलं. भगवान मास्तरांचं बोलणं ऐकत साहेबांनी फाईल चाळली होती. फाईल मिटवून साहेबांनी भगवान मास्तरांकडे बघत विचारलं, तुम्ही शिक्षक आहात ना? होय होय साहेब, डोंगराळ भागात गेली 5 वर्षे मी सेवा करतो आहे. शाळेच्या वेळेव्यतिरिक्त 4 किलोमीटर अंतरावर डोंगरी भागात धनगरवाडे आहेत. माझा इतर वेळ मी त्यांच्यासाठी खर्च करतो. गेले वर्षभर हे सारं मी करीत आलो आहे. तिथली मुलं जेवढी काटक आहेत तेवढीच बुद्धिमान आहेत. त्यांना योग्य दिशा जर दाखवली तर त्या भागाची शैक्षणिक परिस्थिती चांगली व्हायला वेळ लागणार नाही. साहेब मी अभिमानानं तुम्हाला सांगतो, तिथल्या मुलांनी 3000 झाडं यावर्षी लावलेली आहेत. रोपवाटिका तयार करण्यापासून खड्डे भरून ती झाडं जगवली आहेत. 15 ते 40 या वयोगटातले पुरुष वाचू लागले आहेत. लहान लहान 16 मुलं आज पाठ्यपुस्तक घेऊन आवडीनं शिकत आहेत. भगवान मास्तर बोलत होते आणि साहेब त्यांच्या नजरेला नजर देऊन ऐकत होते. भगवान बोलायचं थांबले आणि साहेब भगवान मास्तरांना म्हणाले, मास्तर बसा. साहेबांच्या आज्ञेबरोबर भगवान मास्तर हात जोडून म्हणाले, नको साहेब. मास्तरांच्या विनयानं प्रभावित झाले साहेब म्हणाले, मी सांगतो आहे ना, बसा बसा तुम्ही. भगवान मास्तर संकोचानं साहेबांच्या समोर खुर्चीवर बसले. साहेबांनी टेबलावरची बेल वाजवली. एक तरुण गडबडनं आत आला. त्याच्याकडे बघत साहेबांनी त्याला विचारलं, आपल्याकडे नवीन शाळांचे प्रस्ताव आलेत ना, ती फाईल घेऊन ये. तो तरुण गडबडनं बाहेरच्या रूममध्ये आला. आवश्यक असलेली फाईल हातात घेऊन तो साहेबांच्या टेबलाजवळ आला आणि ती फाईल त्यानं साहेबांच्या टेबलावर ठेवली आणि रस्सीची गाठ सोडून तो टेबलाजवळ उभा राहिला. तळाला असलेला भगवान मास्तरांनी सांगितला प्रस्ताव बाजूला काढून त्यावरची असलेली तारीख पाहिली. फाईल बाजूला सरत समोर उभे असलेल्या त्या तरुण क्लार्कला ते म्हणाले, कुलकर्णी हा प्रस्ताव येऊन 3 महिने ओलांडून गेले. माझ्यासमोर हा प्रस्ताव तुम्ही का नाही ठेवला? कसा बसा, तो क्लार्क म्हणाला, साहेब अर्जंट कामं फार होती. त्याला थांबवत कपाळावर अट्या आणून साहेब म्हणाले, ही फाईल अर्जंट नाही असे तुला कोणी सांगितले? तातडीची आणि बिनतातडीची कामं आता तुम्हीच ठरवायला लागला? नाही साहेब. जा, परत असला प्रकार घडला तर त्याची दखल घेतली जाईल. क्लार्क बसलेल्या भगवान मास्तराकडे बघत गडबडीने बाहेर पडला. तो जाताच साहेबांनी भगवान मास्तरांकडे पाहिलं. बसल्या जागेवरून मास्तर साहेबांना म्हणाले, साहेब तिथल्या ह्या शाळेला मंजुरी मिळणं ही गरजेची बाब आहे. मास्तरांची ती तळमळ साहेबांना समजली होती
पण काही शंका त्यांच्या मनात आल्या होत्या. साहेबांनी मास्तरांना विचारलं, मास्तर, गेले वर्षभर हे काम तुम्ही करता, कशासाठी? यातून तुम्हाला काय मिळणार आहे? त्या प्रश्नानं क्षणात मास्तर म्हणाले, साहेब, काहीतरी मिळावं म्हणून मी हे काम करत नाही. मी अत्यंत गरिबीचे चटके सोसत एका भल्या माणसाच्या आशीर्वादानं थोडाफार शिकलो आणि हा पेशा मला मिळाला. ह्या कामात काही मिळत नाही असंही मी म्हणत नाही. एक आत्मिक समाधान, फार मोठं आत्मिक समाधान या कामातून मला मिळतं साहेब. ज्या माणसांचा आदर्श माझ्या मनासमोर आहे, त्या आदर्शानं प्रेरित होऊन मी हे व्रत स्वीकारलेलं आहे. भगवान मास्तरांच्या त्या बोलाने प्रभावित झालेले शिक्षणाधिकारी समाधानानं हसले. ते म्हणाले, मास्तर, तुमची निष्ठा, तुमची तळमळ वाया जाणार नाही. लवकरच मी या शाळेला मंजुरी देईन याची खात्री बाळगा. भरल्या मनानं भगवान मास्तर उठले, हात जोडत साहेबांना म्हणाले, साहेब, आपलं ऋण कधीच विसरणार नाही. माझी एक इच्छा आहे, ती इच्छा तुम्ही पूर्ण करू शकला तर त्यासारख्या आनंदाचा क्षण माझ्या दृष्टीने दुसरा नसेल. बोला बोला, काय इच्छा आहे तुमची? संत आणि आग्रही सुरात भगवान मास्तर म्हणाले, साहेब, आपण हे फक्त कागद बघून किंवा मी सांगतो म्हणून तुम्ही या शाळेला मंजुरी देऊ नका. साहेब, प्रत्यक्ष तुम्ही या धनगरवाड्यावर या, तिथली परिस्थिती बघा. गेले वर्षभर मी जे कार्य केलेले आहे ते नजरे घालून घाला. तिथली मुलं बघा, तिथली तरुण पोरं बघा, त्या वाड्यावरची म्हातारी कोतारी माणसं बघा. गेल्या वर्षभरात मी ज्या भक्तिभावानं जे काही कार्य केलेलं आहे ते नजरे घालून घाला. तुमच्यासारख्या कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यानं साऱ्या गोष्टींची डोळसपणानं चाचपणी करून योग्य तो निर्णय घ्यावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. त्यासाठी साहेब, तुम्हाला तिथं यावं लागेल आणि तुम्ही यावं हीच माझी एक इच्छा आहे. साहेब, मला माहीत आहे की तुम्हाला थोडा त्रास होईल, थोडं फिरावं लागेल, पण शक्यतो तुम्हाला त्रास होणार नाही अशी व्यवस्था मी करीन. तुम्ही माझ्या शाळेवर या. शिक्षणाधिकारी हसत म्हणाले, मास्तर, तुमच्या कार्यात शंका घेण्याचा कुठेही प्रश्न येत नाही, पण एक गोष्ट आपुलकीनं तुम्हाला सांगाविषयी वाटते. झाडं लावणं सोपं असतं, पण ते जतन करणं फार अवघड असतं. तुम्ही हे सारं त्या धनगरवाड्याच्या कळवळ्यापोटी करता, त्याबद्दल मला कुठल्याही प्रकारे शंका नाही, पण भावी काळात त्या शाळेला मंजुरी मिळाल्यानंतर तिथं येणारा शिक्षक रमू शकणार नाही, तिथं राहू शकणार नाही. मास्तर, मीही माणूस आहे, पण आज बदलत्या राजकारणात ज्या काही गोष्टी घडता आहेत त्या गोष्टी मनात नसतानाही माझ्यासारख्या अधिकाऱ्याला स्वीकाराव्या लागतात. मनाविरुद्ध वागावं लागतं. खंत वाटली तरी ती खंत मनातच ठेवावी लागते. मास्तर, तुमच्या शाळेला मी मंजुरी दिली. एखादा शिक्षक तिथे नेमला, दुर्गम भागाची काय अवस्था आहे हे संपूर्णतः मला माहीत आहे. तिथल्या शाळेला मंजुरी मिळाल्यानंतर तिथे जो शिक्षक नेमला जाईल तो तिथे तुमच्या निष्ठेने काम करील याची खात्री तुम्हाला वाटते? ते घडणं शक्य नाही, तो शिक्षक तिथे रमणं शक्य नाही. एक दिवस येईल, 15 दिवस चुकतील. त्या दुर्गम भागात 2-4 किलो पायपीट करत कोणीही शिक्षक रमणार नाही आणि तुमच्या स्वप्नाचा चक्का चूर झालेला तुम्हाला उघड्या डोळ्यांनी बघावं लागेल. भगवान मास्तर हात जोडत नम्रपणे म्हणाले, साहेब, मला त्याची जाणीव आहे. त्यासाठी मी एक विनंती तुम्हाला करतो, शाळेला मंजुरी द्या आणि माझी नेमणूक त्या शाळेवर करा. शिक्षणाधिकारी क्षणभर अवाक झाले. त्या तरुण आणि तडपदार शिक्षकाकडून ह्या बोलण्याचीच अपेक्षा त्यांनी केली होती. ते समाधानाने म्हणाले, माझी हीच अपेक्षा होती. महिनाभरात तुमच्या शाळेला मंजुरी मिळेल आणि त्या शाळेवर शिक्षक म्हणून तुमच्या नियुक्तीचा आदेश तुम्हाला प्राप्त होईल.
याची तुम्ही खात्री बाळगा. तुम्ही कुठल्याही प्रकारची शंका मनात आणू नका. हे काम तुमचं नाही, हे काम माझं आहे असं समजून या प्रकरणात मी लक्ष घालीन याची खात्री तुम्ही बाळगा. भगवान मास्तरांच्या डोळ्यात चटकन पाणी आलं. भरल्या आवाजात ते म्हणाले, साहेब आपले उपकार मी जन्मात विसरणार नाही, पण एक विनंती करतो. हे सगळं झाल्यावर तुम्हाला ज्यावेळेस सवड मिळेल त्यावेळेला तुम्ही त्या भागाला एक वेळ भेट द्या. एक वेळ त्या लोकांचं जीवन बघा. आणखी काही तुम्हाला करावंसं वाटलं तर मला सांगा, मी ते प्रामाणिकपणानं करेन. जरूर मला यावंच लागेल, जरूर येईन मी. आभारी आहे साहेब. येऊ मी? या. भगवान मास्तरांनी आदरानं त्यांना नमस्कार केला आणि ते वळले. त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं तेज झकळलं होतं. संत पावलं टाकीत ऑफिसमधून ते बाहेर पडले. गौरीनं घरातलं सगळं आटोपलं. बाहेर येऊन तिनं जनावरांच्या अंगाखालची शेणामुतानं भरलेली जागा झाडून जमलेलं शेण गोळा करून जवळच्या गायरेत टाकलं. परत तिनं गडबडनं घरात येऊन सगळं धुणं एका बुट्टीत गोळा केलं आणि नकलू म्हातारला म्हणाली, आजी आणि काय धुणं असेल तर बघा, झऱ्यावर जाऊन पिळून आणतो. नकलू म्हणाली, झालं की वत तेवढं सगळंच गोळा करून घेतलीस ना, मग भाकर तुकडा खाल्लीस का तशीच निघाली यास. आजी भूक नाही मला, तिकडंच बांधून घेऊन जातो, धुणं वाळत घालतो आणि तिथंच खातो. नकलू म्हातारनं मान डोलावली. एका फडक्यात भाकरी तुकडा बांधून घेऊन तो धुण्याच्या बुट्टीत ठेवला आणि डोक्यावर बुट्टी घेऊन ती झऱ्याच्या दिशेनं चालू लागली. नुकताच पावसाळा संपला होता. धबधब्यातून पडणारं पाणी एक ओहोळ बनून उताराकडं वाहत होतं. त्या झऱ्याचा प्रवाह वेडीवाकडी वळणं घेत गेला होता. झिमू म्हाताऱ्याच्या वाड्यापासून थोड्या अंतरावरून तो झरा वाहत खाली गेला होता. डोक्यावर धुण्याची बुट्टी घेऊन गौरी त्या झऱ्याजवळ पोचली. डोक्यावरची धुण्याची बुट्टी तिनं झऱ्याच्या काठावर ठेवली. तिनं आजूबाजूला नजर टाकली. आजूबाजूच्या विरळ झाडीतून ऊन तापत होतं. समोर दाट झाडीनं भरला डोंगर होता. झऱ्याच्या अलीकडे वाड्याच्या वाटेवरच बिरूचं नाचण्याचं पीक केलं होतं. हिरवी कणसं नजरेत भरत होती. गौरी त्या जोमानं आलेल्या पिकाकडे डोळा भरून बघत होती. आजूबाजूला बघत तिनं धुण्याच्या बुट्टीतलं भाकर तुकड्यांचं गठलं काढलं. झऱ्याच्या काठालगत थोड्या अंतरावर एक डेरेदार आंब्याचं झाड होतं. भाकरीचं काटोडं घेऊन ती त्या झाडाकडे गेली आणि झाडाच्या एका खाली आलेल्या फांदीला तिनं ते भाकर तुड्याचं गाठोडं अडकवलं. वळून ती परत झऱ्याकडे आली. धुण्याची बुट्टी उचलून ती झऱ्याच्या काठावर आली. बुट्टीतलं सारं धुणं काढून तिनं काठावर ठेवलं आणि एक एक कपडा काढून झऱ्याच्या पाण्यात भिजवून तो एका दगडावर ठेवू लागली. बघता बघता सारं धुणं भिजवून तिनं दगडावर ठेवलं आणि भिजवलेल्या धुण्यातला एक एक कपडा घेऊन जवळच्या एक मोठ्या दगडावर आपटून ती धुणं धुऊ लागली. दगडावर आपटला तो कपडा परत पाण्यात खदबळून तो पिळून ती बाहेर येत होती आणि धुण्याचा पिळा झाडून त्या मोकळ्या जागेत पसरवत होती. बघता बघता तिनं सारं धुणं धुवून मोकळं केलं, वाळत घातलं, थंड पाण्यानं हातपाय धुतलं, तोंडावर पाणी मारून घेतलं आणि हुश्य करून पदरानं तोंड पुसत ती झाडाच्या सावलीत आली. काही क्षण ती झाडाच्या सावलीत तशीच शांतपणे बसली होती. तिची नजर आजूबाजूला फिरत असताना तिची भिरभिरती नजर एक वार वाळत घातल्या कपड्यांच्यावर गेली. कपड्यांवरील नजर परत झऱ्याकडे वळली आणि तिचे डोळे विस्फारले. त्या झऱ्याच्या काठावर तखतकीत काळा भोर एक खेकडा आपल्या नांग्या पसरवून येत होता. तुळ पुढं जाताच थांबत होता, पसरल्या नांग्या मिटवत होता आणि परत नांगी पसरवून पुढं येत होता. तो भला मोठा खेकडा बघताच गौरी सावकाश उठली. तिची एकटक नजर त्या खेकड्यावरून बाजूला होत नव्हती. पाणी सोडून खेकडा बराच लांब आला होता. उभ्या जागी न हलता गौरी तो खेकडा आणखी पुढे येण्याची वाट बघत होती. उभ्या जागेवरून न हलता गौरीनं आपल्या जवळपास पाहिलं. तिच्या नजरेत जवळच हातभर लांबीची बोटाएवढी काठी दिसली. गौरीच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं.
गौरीची नजर परत त्या खेकड्यावर खिळली. खेकडा जागेला थांबला होता, नांगी फाकून जागेला तो क्षणभर थांबला आणि परत तो पुढे येऊ लागला. समाधानानं गौरी पुटपुटली. ये ये भाड्या ये, माझ्या तावडीत गावलास बघ, म्हणत पटकन तिनं जवळची काठी उचलली आणि वाऱ्यासारखी धावत जवळ आलेल्या खेकड्यासमोर थांबली. तिच्या चाहुलीनं खेकडा नांगी फाकून जागेला उभा राहिला. हातातली काठी गौरीनं वाकवून पटकन त्याच्या पाठीवर दाबली. संतापलेल्या खेकड्यानं दोन्ही नांग्यांनी ती काठी पकडली. गौरी सावकाश बसली. हातातली काठी जमिनीवर टेकवत तिनं एका टोकावर पाय दिला आणि सावधपणाने तिनं खेकड्याचे दोन्ही नांगे पकडले. बघता बघता खेकड्याचे दोन्ही नांगे तिच्या हातात आले आणि बिन नांग्याचा तो खेकडा तिनं डाव्या हातानं सहजपणे पकडला आणि वर उचलला. काळा भोर भला मोठा तो खेकडा उचलून ती उभी राहिली. एका हातात नांगे आणि एका हातात खेकडा धरून ती झाडाकडे जाण्यासाठी वळली. झाडाकडे जाण्यासाठी उचललेलं पाऊल तिथंच थांबलं. तिनं पाहिलं, झाडाखाली कोणीतरी उभं होतं. तिची नजर त्याच्यावर खिळली आणि क्षणात तिनं ओळखलं. तो रानाचा रखवालदार होता. तिच्या मस्तकात एक सनक उपाळून आली, पण त्याहीपेक्षा तिच्या मनातल्या भीतीनं क्षणभर तिचं अंग त्या भर उन्हातही थरथरलं. मनाचा हिया करून हातातला खेकडा तसा धरून झपझप ती झाडाजवळ आली. झाडापासूनच चार पावलं अंतर राखून भर उन्हात ती उभी राहिली आणि कपाळावर अट्टी घालून ती त्या वनरक्षकाकडे बघत राहिली. त्या काळ्या कुळकुळीत दाढी वाढल्या वनरक्षकाच्या तोंडावर हसू होतं. तिच्याकडे एकटक नजरेनं बघत हसूनच त्यानं विचारलं, खेकडा पकडलास भाई गा? गौरीनं काहीच उत्तर दिलं नाही, पण तिच्या उत्तराची अपेक्षा न करता त्या वनरक्षकानं विचारलं, किती पैसे घेणार? गौरी पटकन म्हणाली, इकायचं नाही मला. मग फुकट दे, द्यायचं नाही मला. आणि काढून घेतला तर? गौरी रागानं म्हणाली, तुझा बाय आहे पाहिजे. त्या शब्दांनी वनरक्षक खदखदून हसला. त्याचे पांढरे शुभ्र दात चमकले. संत पावलं टाकत तो गौरीजवळ आला. थट्टा केली गे, असे लई खेकडे खाल्यात मी, एवढ्या हौसेनं खेकडा पकडलास, सांजला कालवण करून मजेनं सारेजण खेकड्याचं कालवण खावा. खरंच नको आहे मला तू, थट्टा केली तुझी, काय बी नको मला. म्हणत गौरीच्या लक्षात यायच्या आत त्याच्या दणकट हाताची मिट्टी गौरीच्या कमरेला पडली. सहारं बळ एकवटून गौरी ओरडली, पण तोवर तिचे पाय जमिनीवर वर उचलले होते. हातातला खेकडा खाली पडला होता. बघता बघता त्या वनरक्षकानं तिला झाडाच्या सावलीत आणलं होतं आणि त्या सावलीत मिट्टीची पकड सैल न करता तिला जमिनीवर पाडलं. शक्तिपात झालेली गौरी झाडाखाली निश्चित पडली होती. झाडावर टांगल्या भाकर तुकड्याच्या गाठोडीला दोन कावळे भिडले होते. फडक्याला भोकं पाडून आत चोच घालून मिळालेला घास चोचीत धरून उडून ते लांब फांदीवर बसत होते. घास गिळत होते, काव काव करून ओरडत होते आणि परत त्या फांदीवरच्या गठल्याला भिडत होते. बऱ्याच वेळानं गौरीनं डोळं उघडलं. तिच्या उठण्याबरोबर भाकरीच्या गाठोड्याशी भिडणाऱ्या त्या कावळ्यांनी काव काव करीत हवेत झेप घेतली. उघड्या डोळ्यांनी पडल्या जागेवरून भिरभिरत्या नजरेनं तिनं मान न हलवता फक्त नजरेनं पाहिलं. क्षणभर तिला काहीच कळलं नाही, पण क्षणभरात ती भानावर आली. झटकून उठून बसली. अंगावरचं वस्त्र तिनं सावरलं. विस्कटलेल्या केसावरून हात फिरविला. आजूबाजूला तिनं पाहिलं, कुणी नजरेत येत नव्हतं. घडल्या प्रसंगाची जाणीव तिला झाली आणि नकळत एक हुंदका तिच्या गळ्यातून बाहेर पडला. वाळत घातल्या कपड्यांकडे न बघता त्या भर उन्हातून ती सुसाट धावत सुटली. वाडाजवळ येत होता. तिच्या पायातली शक्ती कमी होत होती, पण सारं बळ एकवटून ती धावत होती. वाड्याच्या दारात ती आली आणि तिचा हात तोंडावर गेला. ठोठो बोंबलत असतानाच तिचं भान हरपलं आणि उभ्या जागी ती दरवाज्यातच कोसळली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात.
मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.